आरोग्य तसेच पर्यावरण रक्षणासाठी पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा महत्त्वपूर्ण आहे, मात्र ती अधिक शाश्वत होणे गरजेचे आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथ यांनी व्यक्त केले आहे. पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत कृषी महाविद्यालय शिवाजीनगर येथे पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचे उद्घाटन करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथ यांच्या शुभहस्ते सेवेचे उद्घाटन करण्यात आलं. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, आमदार विजय काळे, पुष्पसंचलनाचे संचालक के व्ही प्रसाद, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालयाचे प्रमोद रसाळ आदी उपस्थित होते. पुणे स्मार्ट सिटीच्या वतीनं व झुमकार PDL सहकार्याने कृषी महाविद्यालय शिवाजीनगर येथे पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेअंतर्गत 50 सायकली प्रति 1 रुपया अर्धा तास इतक्या नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यावेळी बोलताना डॉक्टर के पी विश्वनाथ म्हणाले, कृषी महाविद्यालय यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. या ऐतिहासिक क्षणी पुणे स्मार्ट सिटी व झुमकारच्या सह्याने ही सेवा सुरू करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी दशेतील विविध आठवणी जागवल्या व इथल्या स्पर्धात्मक तसेच पोषण वातावरणामुळे स्पर्धा परीक्षांची चटक लागल्याचे सांगितले. यू आर मोर लकी दॅट इन्स्टेड ऑफ 5 रुपीज यू आर गेटिंग इन 1 रुपी अँड इट्स कास्ट इज नॉट द क्वेश्चन ऑर द थिंग. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द एनवायरमेंट अँड ऑल्सो युअर हेल्थ. आय विल अश्युअर यू इफ यू स्टार्ट युझिंग सायकल रेग्युलरली यू कॅन ईट. यावेळी बोलताना राजेंद्र जगताप यांनी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी दशेतील विविध आठवणी जागवल्या व इथल्या स्पर्धात्मक तसेच पोषक वातावरणामुळे स्पर्धा परीक्षांची चटक लागल्याचे सांगितले. इथलं कॉलेज सुटल्यानंतर आपल्याला तिथे जायचं, आतल्या आतमध्ये तर फिरायला जवळ सर्व काही अंतर जवळच होतं, चालतच फिरायचो, पण हा जो अंतर होता विशेषतः त्याच्याकरता आश्रित होती. फायनल इयरमध्ये असताना माझ्यावरून काही मुलांनी MBA करता कॉम्पिटेटिव्ह क्लासेस लावलेले होते बाहेरच्या साईडला, की MBA एंट्रन्स देण्याच्या दृष्टिकोनातून डेक्कन असायचे क्लासेस. तर त्या क्लासेला जायला बरेच लोकांना कसं होतं, मी टू व्हीलरवरती जायचो, पण इतर मुलं जे असेल तिथे चालत जायला लागायची. तर कॉलेजच्या बाहेर पण समजा आपल्याला कुठल्या क्लासेसला जायचं असेल किंवा काय जायचं असेल, तर आपल्याला जर साधन नसेल जाण्याकरता तर ती अडचण साहजिकच आहे. प्रमुख जसं आज सांगतो की पूर्वीसारखं बरेच विद्यार्थी अजूनही ग्रामीण भागातले आहेत, कॉलेजच्या आवारामध्ये कॉलेजच्या बाहेर जाण्याकरता किंवा कॉलेजच्याच क्लासेस करता डेली सायन्सला जाण्याकरता ही एक सुविधा किंवा उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरू राहील. आमदार विजय काळे यांनीही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले. ज्यावेळी आमच्याकडे वाहन नव्हतं त्यावेळी आम्ही सायकली वापरायचो. आजच्या घडीला प्रदूषण नियंत्रण व आरोग्य वृद्धी यासाठी विद्यार्थ्यांनी सायकलचा जरूर वापर करावा असं काळे यांनी सांगितलं. आणि सायकल म्हणजे कुठेही पुण्यात जायला आता हरकत नाही असं परमिट मिळाल्यासारखं होत, तशीच सायकल आपल्याला आज मिळाली. सायकलची गरज त्यावेळेची ना आताची बदलली आहे. त्यावेळेस बाकी वाहन उपलब्ध नव्हतं म्हणून सायकल वापरत होतो. आता प्रदूषण चांगलं राहावं, प्रदूषण जावं आणि आपली तब्येत चांगली राहावी म्हणून आपण सायकल वापरतो. तेव्हा सायकल तीच आहे, आपल्या गरजा किती बदलल्यात याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे आणि कमी गरजा ठेवलं तर प्रदूषण नेहमीच कमी होतं.